हाय गाईज, तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर कसे आहेत सगळे? मजेत ना? तर चला, आज आपल्याला मुंबईचा फेमस वडापाव बनवायचा आहे, तेही 20 ते 25 लोकांसाठी. कसा बनवायचा आहे ते पाहून घेऊया आणि झटपट असा बनवायला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकता इथं मी 2 ते 2.5 किलो बटाटे घेतलेले आहेत. 20-25 लोकांसाठी बनवत आहे मी. तुम्ही कमी बनवत असाल तर कमीही घेतले तरी चालेल. तर छान असा बटाटा मी उकडून घेतलेला आहे, सोलून घेतलेला आहे आणि मॅसरच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. खूप काही आपल्याला बारीक म्हणजे एकदम गरगट वगैरे करायचं नाही आणि बटाटा जास्तही उकडायचा नाही, थोडासा कमीच उकडून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या बेसन आणि बटाटा सेम मिक्स होईल. तर इकडे गॅसवरती आपण पातेले ठेवून घेतलेले आहे, त्यामध्ये 2 मोठ्या पळ्यात तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे घालून घेतले, थोडीशी मोहरी घालून घेतली, आलं लसूण ह्याची पेस्ट घालून घेतलेली आहे. हे छान असं आपल्याला तेलावरती मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही कमी लोकांसाठी बनवत असाल तर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये टाकलं तरी चालेल. तर पाहू शकता छान असं लाल झालेलं आहे, ह्याचा रंगही मस्तपैकी चेंज झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिरव्या मिरच्या, छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घालून ह्याही हिरवी मिरची आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि तेल अगदी आपण थोडंसं कमी टाकलेलं आहे. तर पाहू शकता मस्त हिरवी मिरची आपल्याला लाल करून घेतली, थोडीशी रंग चेंज होईपर्यंत. आणि नंतर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपण कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तुम्ही वाटलं सर हा कढीपत्ता थोडासा कट करून किंवा मिक्सरला बारीक करूनही घालू शकता, पण मी असाच घातलेला आहे कारण मला बाहेर ऑर्डर होती, त्या ऑर्डरसाठी मी बनवत होते, यासाठी मी या पद्धतीने बनवून घेतलेला आहे. तर यामध्ये 2 चमचे मी हळदी पावडर घेतलेली आहे. हळदी पावडर यामध्ये टाकून घ्यायची आणि छान ह्याला मिक्स करून घ्यायचं. हळदी पावडर आपण तेलात टाकली तर आपल्या जो मसाला तयार होणार आहे त्याला त्याची रंगही छान येतो आणि टेस्टही छान वाटते. छान हे मस्त आपण आता मिक्स करून घेतलं आणि जो बटाटा आपण मॅश करून घेतला होता तो बटाटा आपल्या यामध्ये टाकून घ्यायचा, एका कडचीच्या किंवा कपड्याच्या सहाय्यानं पकडून घ्यायचा आणि ह्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व म्हणजे साहित्य आपलं एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे, मीठ आपण पूर्ण एकजीव करून घेऊया आणि नंतर यामध्ये मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर पूर्ण मी पहिले हे आता एकजीव करून घेते. तर पाहू शकता पूर्ण बटाटा आपला एकजीव झालेला आहे. यामध्ये मी 2 मॅगी मसाल्याच्या छोट्या छोट्या पुड्या होत्या त्याही यामध्ये घालून घेतलेला आहे. मॅगी मसाला चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आहे तीही आपल्या यामध्ये टाकून घ्यायची आणि मस्त ह्याला याची आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ आपल्यालाही काढून घ्यायची आहे. पूर्ण हे साहित्य मात्र आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं आपण चाखून बघायचं मीठ वगैरे व्यवस्थित आहे का. जर आपण चाखून बघितलं तर आपल्याला बरोबर अंदाज लागतो की याला काही कमी जास्त तर झालेलं नाही आहे ना. तर पाहू शकता पूर्णपणे ह्या एकजीव बटाटा झालेला आहे आणि मस्त ह्याला वाफ बसलेले आहे. तरीही कमी गॅस करून ह्याला एक वाफ काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला एक वाफ काढून घेतली मी खाली आणि मस्त गॅसवरती उतरून घेतलं आणि परत आपल्याला हे पूर्ण एकजीव असं करून घ्यायचं म्हणजे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण. हे थंड होत आहे तोवर आपण आता पीठ लावून घेऊया. तर इथं मी 2.5 किलो बटाटा घेतलेला आहे, त्यासाठी आपण इथं मी 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ एवढं आपल्याला लागणार आहे कारण यामध्येच आपल्याला जे आपल्या वडापावचं फेमस चटणी आहे तीही आपल्याला यामध्येच बनवायची आहे. तर मी इथं 1 किलो पीठही घेतलेलं आहे. तुम्ही घरचं किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध पीठ असेल चणा डाळीचं ते तुम्ही घेऊ शकता. पीठ मस्त मी हे चाळून घेतलेलं आहे. यामध्ये थोडीशी हळदी पावडर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडासा खायचा सोडा जो आपल्याकडे असतो तो 1/2 चमचा यामध्ये घालून घेतलेला आहे. ह्याला छान असा आपला एकजीव करून घ्यायचं पिठाला आणि यामध्ये जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी आपल्याला टाकून मस्त हे पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. पाणी एकदम लावून टाकून नाही घ्यायचं, नाहीतर पीठ हे आपलं जास्त पातळ होईल. तर आपल्याला सहसं आपलं जो पीठ कालवलं जाईल तसं तसं आपल्याला यामध्ये पाणी हे टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिठाच्या गाठी वगैरे काही होणार नाहीत. या पद्धतीने आपल्याला पीठ हे लावून घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागेल पण पीठ मात्र आपल्याला मस्त असं लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी पीठ हे लावून घेतलेलं आहे आणि आपल्या हाताच्या सहाय्याने अशा गाठी ज्या आहेत त्या थोड्याशा फोडून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. तर आणखीनही आपल्याला पिठाला भरपूर पाणी लागणार आहे तर आपण यामध्ये जसं जसं लागेल तसं तसं पाणी आपण टाकून घेऊया. तर मस्त असं आपल्याला एक मूठ करायची हातानं आणि मस्त पीठ हे आपलं घोळून घ्यायचं आहे. पाहू शकता मी अशा पद्धतीने लावून घेत आहे आणि पाणी मात्र आपल्याला अजिबात एकदम टाकायचं नाही आहे. तर बऱ्यापैकी पीठ झालेलं आहे आपलं, तरीही आणखीन पीठ आपलं घट्टच वाटत आहे तर आपण आणखीन 1/2 पेला पाणी यामध्ये टाकून घेऊया. तर पीठ बघा अशा पद्धतीनं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं पीठ हे आपण लावून मस्त फेटून घेतलेलं आहे. पीठ हे आपल्या 5 मिनिटासाठी कवयना भिजण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे.
तर परत मला थोडंसं घट्ट वाटत होतं, तर मी यामध्ये थोडंसं पाणी लावून टाकून घेतलं आणि लम्स वगैरे सगळे केलेले आहेत. तर चला, 5 मिनटं झालेले आहेत. गॅसवरती आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. परत पिठाही घेतलेला, तेल मस्त गरम झालेलं आहे. ते पीठ आता हातावर घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे चटणीसाठी काढून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण चटणीसाठी करून घेऊया, नंतर आपण वडापाव कप बनवायला मोकळे. तर अशा पद्धतीने पीठ हातावरती घेतलं मी आणि बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून चटणी ही आपली खूप भारी होते. आणि या पद्धतीने चटणी याच पद्धतीने करतात. तिथं काय असतं की जे वडापाव उरलेल्या म्हणजे बनवताना त्यांच्याकडे उरतं त्यातूनच करतात, पण आपल्याला काय थोडेसे बनवायचे आहेत, थोडेसे म्हणलं तरी बऱ्यापैकी बनवायचे आहेत आपल्याला, पण आपलं काय घरचं आहे ना, ते यामुळे आपण सुरुवातीला या पद्धतीनं चटणी बनवून घेऊया. तर पाहू शकता अशा पद्धतीने हे झालेलं आहे. थोडासा याचा रंग चेंज झाला की मस्त याला आलटून पलटून घ्यायचं आणि एकदम कुरकुरीत झालं की काढून घ्यायचं आहे. तर हे सर्व आपण चटणीसाठी काढलेलं पीठ आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर काढून घेतलेलं आहे, याला आपण आता छान थंड करून घ्यायचं. तोपर्यंत आता आपण वडे करून घेऊया. तर बघा पीठ छान आपलं असं चटणी म्हणू शकता तुम्ही, हे छान असं थंड झालेलं आहे. जेवढ्या आकाराचा तुम्हाला वडा पाहिजे आहे तेवढ्या आकाराचा असा गोळा घ्यायचा, आणि चपटा वगैरे अजिबात आपल्याला करायचा नाही आहे. आपण तो गोल करून घेतलेला आहे पाहू शकता. तर आम्ही भरपूर प्रमाणामध्ये होते, तर घरातले माणसंही मला मदतीला होते. तर आम्ही दोघी तिघी जणींनी मस्त असे गोळे करून घेतले. आपण सुरुवातीला एकदम जर करून ठेवले आपल्याला तर तळायला अजिबात टेन्शन येत नाही, म्हणजे पटपट तळले हे जातात. तर एक ताट भरून मी अशा पद्धतीनं करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर याच पद्धतीनं आपण सर्व गोळे हे आपले वड्याचे करून घेऊया. तर चला, आपले वडे आता करून झालेले आहेत. परत आपण वडे करायला सुरुवात करूया. तर ते आपण गोळे जे बनवून घेतले होते ते पिठामध्ये टाकून घेतले असे घोळून, आणि हलक्या हलक्या हाताने यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर जर आपल्याला वाटलं की पीठ हे जास्त लागत आहे तर थोडंसं पाणी टाकून पीठ हे आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या वड्यांना पीठ ही जास्त लागलेलं नाही पाहिजे. एकदम मीडियम पद्धतीचं पीठ हे आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं जर तुम्ही पीठ लावलं तर एकदम परफेक्ट असे आपले वडे होतात, तुम्ही पाहू शकता. तर या पद्धतीनं वडे हे आपले पूर्णपणे टम्म फुगून असे वरती येत आहेत, खाली वगैरे अजिबात लागत नाहीत. आणि जे उरलेले जे आहेत ते पडलेले पीठ आहे ते काढून घ्यायचं, ते त्याचा आपला उपयोग चटणीसाठी करायचा आहे. चटणी आपण मिक्सरला अजिबात आणखीन बारीक केलेली नाही आहे. तर या पद्धतीनं पाहू शकता पूर्णपणे वड्याचा रंग हा चेंज झालेला आहे आणि किती अप्रतिम आपले वडेही झालेले आहेत. तर वडे हे आपण काढून घेतलेले आहेत. याच पद्धतीनं आपण सर्व वडे हे आपले आता करून घेऊया. जे आपण सुरुवातीला काढून घेतलं होतं चटणीसाठी ते आता मस्त पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि एकदम असं कुरकुरीत झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये मी भरपूर प्रमाणामध्ये लसूण घेतला आणि लसूण यामध्येच मी मिक्स करून टाकलेलं आहे. हे मिक्सरच्या भांड्याला आपल्याला मस्त आता फिरून घ्यायचं आहे. यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत, थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि हवं तेवढं आपल्याला लाल तिखट यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तिखट जर तुमचं तिखट असेल तर म्हणजे जास्त तिखट असेल तर थोडंसं कमी टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि 2 चम्मच घरगुती लाल तिखट यामध्ये घालून मस्त ह्याला असं फिरवून घेतलेलं आहे. तर पाहू शकता पूर्णपणे ही दरदऱ्या आकारामध्ये आपण चटणी ही बनवून घेतलेली आहे. जशी आपल्याला वडापावच्या दुकानामध्ये भेटली त्याच पद्धतीनं चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. चटणी तयार झालेली आहे. मिरच्या आपण मध्ये भागून तोडून घेतल्या आणि ते आपल्या तेलामध्ये टाकून 2 मिनिटासाठी मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता मिरच्याही आपल्या फ्राय झालेल्या आहेत आणि यावरती आता मस्त मीठ टाकून घ्यायचं. तयार आहेत मग आपल्या मिरच्याही. जास्त वेळ न लावता झटपट असं आपण सर्व साहित्य हे तयार करून घेतलेलं आहे. तर तयार झालेले आहेत आपलं पूर्णपणे वडे, तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर झालेले आहेत. तर बघा किती छान आणि सुंदर तयार आहे आपला मुंबईचा वडापाव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.